सचिनचा पहिला चेंडू, त्याला ऑफसाईडला खेळला, कबरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप फेस्ट, कबरला एकच धाव मिळेल. फलंदाजाचा विचार केला, इथे बॅटर आहेत क्लीन आणि विजय कापसे. आमच्याबरोबर कासिब आहेत, त्याचबरोबर मयूर देखील उपस्थित आहेत. सौरभ या वेळेला समालोचन कक्षामध्ये. कसिबने घेतलेला झेल निश्चितच व्हायरल झाला आहे. या स्पर्धेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे झेल घेतले आहेत. जिथे अकीब पटेलचा जो झेल होता तो व्हायरल झाला, त्यानंतर तानाजी बनसोडेचा झेल देखील व्हायरल झालेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना कासिब संगन, नवनाथ राऊत, मयंक लांडगे, तानाजी बनसोडे, अकीब पटेल. या वेळेला चेंडू हवेमध्ये फटका फसलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. ओहो हो, ना तेरी ना मेरी, बीच में गेंद गेली, जीवनदान मिलता बा बल्लेबाज को. आणि आता डोक्यावरती हात ठेवून काय फायदा नाही आहे, कारण बाण धनुष्यातून निघून गेलाय, वेळ निघून गेले, झेल सुटलेला आहे. आणि ही वस्तुस्थिती मैदानावरती आहे. फलंदाज खरं तर बाद सरला ठरला असता, परंतु गोलंदाज आणि जो मिडऑफचा क्षेत्ररक्षक आहे या दोघांमध्ये समन्वय नव्हता. या स्पर्धेमध्ये अर्धशतकांचा विचार केला तर निश्चितच धावांची लयलूट करणारे जे फलंदाज आहेत त्यामध्ये करण बडबीचं नाव ॲड झालं आहे. 21 चेंडूमध्ये 51 धावांची एक धडाकेबाज खेळी त्यानं साकारली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. सचिन पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बाटचे आतलीकडे घेतोय आणि जातोय फाईन लेगमध्ये. इथे मात्र डायरेक्ट हिट केले, परंतु फलंदाज कुठलं नुकसान नाही आहे. दापोलकर धाबा एकूण असतील यावेळेला 3. क्लिंट आणि विजय दोन फलंदाज आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. सचिन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. आज आपण जर अर्धशतकांचा विचार केला तर निश्चितच पहिलं अर्धशतक 40+ झळकावलं गेलं होतं. आणखीन एक फटका तशात पद्धतीचा चेंडू, आता मात्र काय होतंय, ओ हो पुन्हा एकदा झेल सुटलाय. गोलंदाज या वेळेला आता मात्र काय सांगणार आणि कोणाला या ठिकाणी दोष देणार, कोणाला दोष देऊ शकत नाही, कारण दोनदा स्वतः त्याने या वेळेला झेल सोडलेला आहे. स्वतःच जेव्हा आपण कर्णधार आणि गोलंदाज झेल जेव्हा सोडतात ना तेव्हा निश्चितच अनेक प्रश्न असतात. कारण काय असतं की गोलंदाजाने समजा या ठिकाणी चांगली कामगिरी केली, क्षेत्ररक्षकानं झेल सोडला तर कर्णधार त्याला दोन शब्द ऐकू शकतो. गोलंदाजाने गोलंदाजी केले त्यानेच झेल सोडला आहे तर मात्र प्रॉब्लेम होतात. कर्णधार आणि गोलंदाज यांनी जर झेल सोडला तर मग मात्र प्रॉब्लेम्स होतात, कारण कोणाला काही बोलू शकत नाही आपण. या बला ड्राईव्ह केलाय चेंडू, परंतु गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर गोलंदाजी सचिनची. विकी वर्मा जे स्कोरिंगचं काम करत होते ते आता मैदानावरती आहेत. यावेळेला आपण पाहू शकता खूप चांगलं क्षेत्ररक्षण, गली क्षेत्रामध्ये धाव घेण्याचा कुठला प्रश्न नाही. धावपलकर धाबा 4, सचिनची सुंदर गोलंदाजी, सुरेख कामगिरी त्यानं आतापर्यंत केले. सचिन आपल्या कोट्यातलं पहिलं बले षटक टाकत असताना सावरकर भवन एंडकडं मारा करतोय. जवळजवळ 15-20 पावलांचा बॉलिंग मार्क. यावेळेला पुढे सरसावत खेळायला चांगला फटका मिडअपचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळेला अप्रतिम झेल भग्यानं पकडला झेल. इथे मात्र क्लिंटचा संपलाय खेळ, अत्यंत सुंदर असा ताळमेळ. सचिन मात्र खुश असेल कारण शेवटी झेल पकडला गेलाय आणि फलंदाज क्लिंट बाद झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट पेरली. खरं तर चेंडू ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाणं गरजेचं होतं. चेंडू इथे मिसटाईम स्ट्रोक होता, मिडअपमध्ये आला, भग्यानं कोणती चूक केली नाहीये आणि अत्यंत सुंदर असा झेल पकडलेला आहे. 4 धाबा 1 गडीबात आतापर्यंत. सतीश थोरात जर बघितलं तर खूप चांगली कामगिरी मोर्या संघासाठी. 79 धाबा त्याच्या बॅटमधनं. प्रशांत शुक्ला 76 धाबांची अप्रतिम या बेला बॅटिंग त्याने केली होती. अर्धशतक झळकावलं. विश्वजितच्या बॅटमधनं 39 धाबांची एक अप्रतिम खेळी आली होती. 73 धाबा विश्वास पाटील, 71 जितेंद्र, 71 आतापर्यंत जे रँकिंग आपण पाहतोय. सतीश थोरात टॉपवरती आहेत तर संतोष आपण पाहू शकता या वेळेला दहाव्या क्रमांकावरती. 59 डबा सुरी गायकवाड, 59 मुकेश, 61 मयूर खरात छातामध्ये. या ठिकाणी चेंडू सोपवलाय. रोहन खरात कमाल करतोय. आता बघूया मयूर खरात या मॅचमध्ये प्रोफेशनल खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी असणार आहे. आज आपण बघितलं तर खुल्या गटातले टेनिस जगतातले धुरंधर खेळाडू या मंचावरती स्वतःला सिद्ध करण्याकरता आलेले आहेत. कोणत्या मार्कवरती मयूर खरात
टप्पापर्यंतर थोडासा लेग स्टंपच्या दिशेने जाणार चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला एक धाव एकेरी धाबेने धावसंख्या वाढते. लेग बॅकचा इशारा करत असताना सागर ज्यांनी देहूमध्ये आमदार चषकामध्ये अप्रतिम अशा प्रकारे पंचांचं काम केलं होतं सागर आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर संजय भालेराव आणि आता इम्रान. आता तर इम्रान पंतांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाजी मार्गवरती मयूर खरात, लुकमन आणि विजय मैदानावरती. चांगला फटका यावेळेला अप्रतिम बोलोच्या डोक्यावरून चेंडू जाते सीमारेषा दिशेनं. बघूया काय घडतंय. चेंडू सीमारेषा पार, घ्यावी एखादी ताण काळ जातृताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा. खणखणीत दणदणीत दर्जेदार चौकार, सुंदर टायमिंग, अप्रतिम फटका. आणि पॉवर प्लेमध्ये जेव्हा पॉवर प्ले सुरू असतो तेव्हा जे क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये असतात त्यावेळेला एक तंत्रशुद्ध फटका बॅट्समन विजयच्या बॅटमधनं. दाबका दाबा एकूण 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एम एस फोर्ट कोंडबा जे काही अर्धशतक आले त्याच्यावरती देखील प्रकाश जोड टाकण्याचा प्रयत्न आपण करूया. पुलटा चेंडू यावेळेला खेळला एस ट्रकवरच्या दिशेने. एस ट्रकवरला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॅट्समन टू कम बॅक फॉर सेकंड. दो रन जरूर मिळेंगे, दोन धबा या ठिकाणी निश्चित मिळतील आणि या दोन धबांनी धावसंख्या वाढलेली आहे. पंच या ठिकाणी पाहणी करतायत. या हा जो चेंडू पकडत असताना निश्चित एस्ट्रकला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने काही चूक केली आहे का, परंतु कोणत्या प्रकारची चूक केली नाही आहे. एकूण धापलकडे 10 होत आहेत. 11 दिलचे नकडा आपल्याला पाहायला मिळतोय. मन मयूर खरात गोलंदाजी मार्गवरती. चांगला चेंडू होता, ड्राईव्ह करायचं होतं कवरच्या दिशेने. बॅटची कट घेतली आणि चेंडू जाईल यावेळेला फ्लाइंग स्लिपमध्ये. एक धाव मिळेल आणि एकेरी धाब्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली 19 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता मयूर खरात गोलंदाजी करतो आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार आदरणीय उमाताई खापरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक मानाची स्पर्धा संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023. अतिशय दिमागदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आणि पिंपरी चिंचवडचा वर्ल्ड कप आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं अप्रतिम फटका. चुकीला नाही माफी, रिकी पॉन्टिंगची करून कॉपी. पूलची परिभाषा केली सोपी. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं, शानदार षटकार. दोन यावेळेला सोपे झेल सोडलेत आणि त्यानंतर परिणाम पहा. अत्यंत सुंदर बॅटिंग ऑन साईडला डिस्को लेगच्या दिशेनं पटकावलेला फटका. विजय मात्र अफलातून बॅटिंग करतोय. लुकमान आणि विजयला सूर सापडलाय. दाबलका धाबा 18 एका गड्याच्या मोबद्यामध्ये. कुठपर्यंत चेंडू ऑन साईडला फाईन लेगचा क्षेत्र सर्कलमध्ये. चेंडू जाईल फाईन लेग मध्ये. पुन्हा एकदा सीमार शपार, धावा मिळतील 4 आणि खणखणी चौकार. अप्रतिम बॅटिंग यावेळेला मात्र गोलंदाजाला सूर सापडलेला नाहीये. मयूर खरात संघर्ष करतोय आणि त्याचा फायदा इथे बॅटर उचलत असताना लुकमान आणि विजय. विजय व्यक्तिगत 12 धावसंख्येवरती घेतोय. लुकमान 7 आणि 2 षटकांचा जर खेळ बघितला तर अप्रतिम कामगिरी बॅटरकडनं केली. तर गोलंदाजाची कामगिरी देखील बघूया या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आपण 50 विचार केला तर करण मडबी अत्यंत सुंदर कामगिरी गावदेवी गावटन संघासाठी. त्यानंतर अमितच्या बॅटमधनं देखील यावेळेला अप्रतिम अशा प्रकारचे फटके आले होते आणि खूप चांगले बॅटिंग त्यानं देखील केले. त्याच्या बॅटमध्ये अर्धशतक विश्वास पाटील, सुनील होलब, जितेंद्र आणि प्रशांत शुक्ला या बॅटरनी या स्पर्धेमध्ये 50 अर्धशतकं झळकावलेली आहेत. अगदी थोडाच होता पण गोलंदाजा जो करिश्मा आहे तो पाहणार या षटकानंतर आपण त्या दिशेने जाणार. साहिल थँक्यू व्हेरी मच, चांगले अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्या पलीकडे आपण बघितलं तर युनिस पटानच्या बॅटमध्ये 49 धाबा आल्या त्या 17 चेंडूमध्ये. अंकुश लोहारनं 49 धाबा कुठल्या होत्या. अमित राक्षसच्या बॅटमधनं 51 धाबा. अत्यंत महत्त्वाचं हे षटक आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल सचिन. पहिल्या षटकात अत्यंत सुंदर गोलंदाजी केली, फक्त 4 धाबा दिल्या होत्या आणि 1 मोहरा टिपला होता. 22 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टर स्कोर 88. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. या षटकात पुढचा चेंडू सचिन, स्टॅकरीन फलंदाज लुकमान. वेगवान चेंडू तर बाहेर टाकले गेलेले नाहीयेत कारण या षटकामध्ये आपण बघितलं सचिनची सुरुवात. आपण बघितलं दिमागतीने चेंडू टाकलाय. इथे मात्र ओ संधी होती. तिसऱ्या पंचांकडे इशारा केलाय सागरनं. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रनआउटच्या रूपानं या ठिकाणी बळी मिळणार का, विकेट मिळणार का हा प्रश्न आहे. तिसरे पंच कुंदन यावेळेला आहेत.
टीम मैनेजमेंट मध्ये खूप चांगले काम। कुंदन चौधरी एम एस स्पोर्ट कोंडबा प्रथम बैटिंग करता तीसरा षटकाचा खेल मैदान सुरू है, परंतु आता इथे पाहूया काय घडले आणि काय बिघडले। नॉट आउट, कोई नुकसान नहीं है फिलहाल। सचिन अपने बॉलिंग मार पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। स्कोर 24 रन एक विकेट के नुकसान पर। कई चांगले कैच है त्याबद्दल देखील चर्चा होईल। अप्रतिम झेल टिपले गेलेले आहेत या चोटू नंतर आपण त्या दिशेने जाऊ। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन सुरेख फटका सुंदर पद्धतीने पॉइंटच्या दिशेने चेंडू पटकला। चेंडू सीमारेषा पार चार धावन करता चांगला टाइमिंग दर्जेदार बैटिंग लुकमान कडून। ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू आहे। अत्यंत सुंदर पद्धतीने हा चेंडू खेळून काढला होता पॉइंटच्या दिशेने। पॅकपुटला गेला फलंदाज पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू उभा। पॉइंट सीमारेषा पार चार धावन करता। षटकार आणि चौकांचे अक्षरशः आतषबाजी आपण बघतोय। लुकमान खेळतोय व्यक्तिगत 13 या धावसंख्येवरती। सहा चेंडूंना तो सामोरा गेलाय। 28 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये। याच धाबगतीनं जर स्कोरबोर्ड पुढे धावत राहिला तर 92 धाबा आपल्याला बघायला मिळतील। 8 चेंडू 24 धाबांची भागीदारी लुकमान आणि विजयच्या मध्ये। सचिन गोलंदाजी मार्क प्रति सज्ज असेल। सुरेख चेंडू सुंदर टप्पा पडंतर आपण बघू शकता। जास्त वरती येत नाहीये खाली राहतोय, परंतु यावला हा फटका फसला होता। सुंदर गोलंदाजी बीट केलं होतं। सुंदर टायमिंग यापूर्वी आपण बघितलं होतं लुकमानच्या बॅटमधला चौकार, त्यानंतर मात्र हा अत्यंत सुंदर चेंडू होता सचिनचा। सचिन एक उपमाचा एका असेल निश्चितच यावेळेला एसकेप फाउंडेशन ड्रीमचा। सतीश कोठे फाउंडेशन 28 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। तिसरा षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे। सचिन पुन्हा एकदा सज्ज असेल। पंचांच्या डाब्यातकडे गोलंदाजी करतोय। चांगला फटका सरळ बॅटने खेळला, परंतु लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली। लॉग ऑफ मध्ये अतिशय सोपा झेल सोडला गेलेला आहे विकी वर्मान या बेला झेल सोडलाय। विकी वर्मा अगदी सोपा झेल होता। लुकमान एक मोठी बाउंड्री आपण बघू शकता। लॉन्ग ऑफ क्षेत्र हे मोठं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये सरळ बॅटने खेळलेला एक अत्यंत चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक ओ सचिनची रिएक्शन बघा। पुन्हा एकदा तो तिसऱ्यांदा बसलाय। पहिल्यांदा त्याने दोन झेल सोडले, त्यानंतर मात्र विकी वर्मानं झेल सोडलेला आहे। सचिन या वेळेला चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय, परंतु नशिबाची साथ नाही आहे। स्वतः त्यानं दोन झेल सोडलेत आणि एक विकी वर्मानं। हात डोक्यावरती जात आहेत, थोडं फ्रस्ट्रेशन येत आहे। सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव आरामात पूर्ण होईल। एकरी धाबेने धावसंख्या वाढते। तिसऱ्या षटकाचा खेळ या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो। तिसऱ्या षटकामध्ये धावफलका धाबा 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। सचिनचं जे षटक आहे आतापर्यंत त्यानं एकूण 11 चेंडूमध्ये 15 धाबा खर्च केले आहेत। लुकमान 18 वरती आहे तर विजय खेळतोय व्यक्तिगत 12 या धावसंख्येवरती। अत्यंत महत्वाचं षटक, सुंदर खेळ। संतोष आमच्या बरोबर जॉईन आहेत, सौरभ देखील आहेत। त्यानंतर आपण बघितलं तर यावेळेला बॉन क्रिकेटची संपूर्ण टीम आयोजनामध्ये अत्यंत महत्वाचा रोल ज्यांचा आहे ती सर्व टीम या ठिकाणी व्यासपीठावरती। गुरुजी महारती गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय। अबे चेंडू आहे पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक पकडलाय झेल। सेलिब्रेशन सचिन करत असताना गौरव अप्रतिम झेल टिपला। विजयची खेळी संपुष्टात। 5 चेंडू मध्ये 12 धावा, परंतु या ठिकाणी सचिनचा आपण जर ट्रॅक बघितला त्याचा कलर आहे ग्रे, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल या वेळेला केस फाउंडेशन टीमला। 33-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, हे डिसिप्लिन आहे। निश्चितच आपण ब्लॅक ट्रॅक अत्यंत महत्वाचा आहे तो परिधान करायचा आहे, परंतु गेब ट्रॅक आपण परिधान केला आहे, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी इथे मात्र सचिनसाठी असणार आहे। अर्थात पाहूया मोस्ट विकेट टेकर टॉप 10 सलमान। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन और इन्होंने 2 मैचेस में बिल्कुल वो बहुत बढ़िया प्रदर्शन किया था। 7 विकेट और 3 मैचेस में 10 विकेट इन्होंने चटकाए। राजेश सोटे 3 मैचेस में बहुत बढ़िया तरीके से वो 6 ओवर 8 विकेट। समर्थ कडूब 7 विकेट। राहुल सातव 6 बहुत बढ़िया प्रदर्शन रहा था, कल इन्होंने जबरदस्त प्रदर्शन किया था। सनी कस्बे बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और बहुत अच्छा प्रदर्शन इनका भी रहा था। 6 विकेट इन्होंने चटकाए। नंदू 6 और उसके साथ प्रशांत शुक्ला 6 विकेट। रोहन खराज 6 विकेट। सोमनाथ गायकवाड़ 6 विकेट और किरण कर्ण
पांच विकेट। तो टॉप टेन सलमान, राजेश और समर्थ तीनों गेंदबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। बेस्ट कैचेस की बात करें तो बेहतरीन कैच कासिम संगम का, जिन्होंने आगे छलांग लगा के लिया था। नवनाथ राउत ने एक हाथ से कैच लिया था, मयन लांडे ने एक हाथ से कैच लिया था छलांग लगा के, तानाजी बंसो ने पीछे भागकर बहुत अच्छा कैच लिया था। अकीब पटेल की जो फील्डिंग है वो बहुत बढ़िया रही थी। हवेली के खिलाड़ी शानदार कैच और 300 रुपए का इनाम इनको मिला था। 33-3 विकेट के नुकसान पर अब चक्कर गेंदबाजी में परिवर्तन। सचिन की दो ओवर 15 रन और 2 विकेट, स्कोर 33 2 विकेट के नुकसान पर। एमएस स्पोर्ट कोंडमा, लुकमान प्लेइंग 118। फुल टॉस गेंद ऑन साइड पर खूबसूरती के साथ खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात, शानदार कैच, लॉन्ग ऑन द्वारा लॉन्ग ऑन के खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, गौरव ने लिया कैच, पकड़ो कैच, जीतो मैच। लुकमान जो बहुत डेंजरस लग रहे थे, शुभम बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी का तो विकेट लिया है। और लो पुल टॉस गेंद को इनसाइड पर गेंद को खेलना चाहते थे, लॉन्ग ऑन के ऊपर से गौरव तैयार थे। सत्तर का सावधान, इसलिए विपक्षी टीम का हुआ नुकसान 33-3 विकेट के नुकसान पर। एमएस स्पोर्ट कोंडबा यानंतर होणारा सामना अत्यंत महत्वाचा आहे। विनायक मोरे बखेड 11 आणि शिरसा स्पोर्ट अंबादास शिरसाट यांची टीम, दोन्ही संघांच्या संघ नायकाने विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। शुभम स्टार्ट चौबा, नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं आकाश। 33 फिलोसफर 3 विकेट, चौथे ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है। 4 ओवर के बाद जलपान के लिए खेल रुकने वाला है, अभी भी 5 गेंदे आना बाकी। टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से लाइव टेलीकास्ट। सुपर ओवर में बिल्कुल आप देख रहे, तो स्वराज्य स्पोर्ट हवेली ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था धनबिंद स्पोर्ट उड़न के खिलाफ। समय की बात करें तो अभी फिलहाल ये चौथा ओवर 17 मिनट का समय हो गया है। फुल टॉस गेंद थी, क्रिज के गहराई का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लीग की तरफ या एक बार फिर फाइनल की तरफ खेलना चाहते थे। सागर का लेग बाय का इशारा। स्कोर की बात करें तो रन संख्या 34 रन 3 विकेट के नुकसान पर। आकाश और सुहेल अब क्या पारी को संभालेंगे देखना बहुत जरूरी है। सेट बल्लेबाज बैक टू द पवेलियन चले गए हैं। इस वक्त इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए। बॉन के जी स्पोर्ट क्लब प्रेजेंट संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023। शुभम अपनी बॉलिंग मार पर तैयार। ये चौथा ओवर है, मैं विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं विनायक मोरे खेड टीम के कप्तान को और श्री सासपोट। 34 पर 3 इसको ड्राइव किया लॉन्ग ऑफ क्षेत्र में, खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री लाइन पर तैनात है। गौरव ने गेंद को फील्ड किया लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों के पास समय था, वक्त था, एक रन देने के लिए सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 35 रन 3 विकेट के नुकसान पर। सोहेल एक, आकाश जिनको अभी भी खाता खोलना है। शुभम बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, 3 गेंदों में केवल 1 रन दिया और 1 विकेट चटकाया है। इस गेंद को खेल दिया इनसाइड पर खूबसूरती के साथ, क्रीज के गहरे का इस्तेमाल करते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, शानदार सिक्सर। दिशाएं गेंद पर प्रहार, इन बाउंड्री लाइन के बाहर जाती भी, पैरों की तरफ गेंद का एक बार फिर शुभम की और उसका भरपूर फायदा आकाश ने उठाया। और आकाश ने इस गेंद को खेल दिया था तारामंडल में, लेग ब्रेक गेंद थी, पैरों की तरफ थी और खूबसूरती के साथ इस गेंद को उछाला था बाउंड्री लाइन के बाहर। स्कोर 41-3 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर की 2 गेंदे और 2 गेंदों के बाद अब बिल्कुल जलपान के लिए खेल जो रुकने वाला है। एक्सलेंट बैटिंग आकाश, यह अच्छी गेंद थी, परफेक्ट लाइन आउट ऑफ डॉप्सम वाइट यॉर्कर जिसकी जरूरत है। स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश करेंगे तो बिल्कुल आपके ऊपर हमला भी हो सकता है। चाव और धूप के बीच आग में चली चदर ये बीच मैदान पर, आकाश में सफेद बादल। स्कोर 41-3 विकेट के नुकसान पर। शुभम अपने बॉलिंग मार पर तैयार, दोबारा लेग स्टंप के ऊपर गेंद है, सागर हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। स्कोर की बात करें तो रन संख्या 42-3 विकेट के नुकसान पर। 42/3 एमएस स्पोर्ट कोंडवा, शुभम का ये ओवर स्टार्ट अच्छा किया था लेकिन फिलहाल अब संघर्ष कर रहे हैं। अच्छा फिनिश करना बहुत जरूरी है क्योंकि आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं और आगाज करने वाले बहुत लोग हैं, फिनिश करने वाले बहुत कम लोग हैं, बहुत कम खिलाड़ी। गेंद को ड्राइव किया स्ट्राइक कवर पर, खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात है,
थोड़ी खराब फील्डिंग हुई लेकिन ज्यादा फायदा नहीं उठा पाए, एक रन का इजाफा सिंगल के साथ ओवर के बीच समाप्ति भी है। और फिलहाल शुभम एक ओवर 9 रन 1 विकेट, 4 ओवर के बाद 43 3 विकेट के नुकसान पर एमएस फूड कोंडबा आकाश सात और हाईएस्ट पार्टनरशिप फॉर एनी विकेट प्रशांत शुक्ला बहुत बढ़िया तरीके से अच्छी बा यहां एक बार फिर बल्लेबाज 104 रन। अमित की बात करते इन्होंने भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया था 91-91 और फिलहाल विश्वास पाटिल 73 सोनी गायकवाड़ 68 योगेश 66 यूनस गौरीस्पोर्ट 58 8 और ओंकार 58 करण मंडवी 55 सुनील 55 वसंत 53। तो प्रशांत शुक्ला जो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी यहाँ टॉप पर है, दूसरे पायदान पर अमित, तीसरे पायदान पर विश्वास पाटिल। 20 मिनट में आपने 4 ओवर पूरे किए, जलपान के लिए खेल रुका हुआ है। हाँ ये टोटल जय गणेश सांघवी जिन्होंने 119 रन बनाए थे, दूसरे पायदान पर क्षितिज इलेवन की टीम है 94, नामदेव ढाके स्पोर्ट 93, वीर विजय अक्लूज 93 और उसके बाद में अगर देखो तो पनवेल 92, एनबी स्पोर्ट ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था 89 और खास करके आखिरी पायदान पर रहीम 11 84। अब तीन नंबर की बात करें तो बिल्कुल पहले तीन नंबर पर आप देख सकते हैं यहाँ तीन बहुत अच्छी टीम है। ये सारी अच्छी जानकारी अपडेट बिल्कुल दे रहे हैं हमारे साथ साहिल चौहान जुड़े हुए टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से और प्रोफेशनल जो कि टेलीकास्ट कैसे होता है वो बताते हुए। मेडन ओवर की बात करें तो मेडन ओवर एक ही आया है रोहन खरात का जिन्होंने 2 विकेट चटकाए थे और विकेट मेडन ओवर था। अभी तक रहीम 11, शरद 11, क्षितिज 11, स्वराज 11 बहुत अच्छा प्रदर्शन किया है, क्वालिफाई हुई टीम और बढ़िया प्रदर्शन करते हुए अच्छा प्रदर्शन करते हुए आपने इनको देखा है। इस टूर्नामेंट के आयोजनकर्ता की बात करें तो बिल्कुल बहुत ही बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार उमाताई खापरे उसके साथ जयदीप खापरे मोहन केजी की पूरी टीम ये सब टूर्नामेंट सफल बनाने के लिए मेहनत कर रही है। चलते मैच की तरफ आफ्टर 4 ओवर स्कोर 43-3 आफ्टर 4 ओवर आकाश 7 पर केंद्र सोहेल ने बनाया 1 रन। इसी रफ्तार के साथ अगर चलते रहे तो बिल्कुल स्कोर दिखाई दे रहा है 86 करंट रन रेट 10 के ऊपर का और बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। रिवर्स स्वीप अच्छा स्ट्रोक खिलाड़ी दायरे के अंदर गेंद बॉलिंग की तरफ ट्रैवल हो रही है, गेंद को क्या रोक पाएंगे देखना बहुत जरूरी। अच्छा स्ट्रोक था और जमीर के खिलाफ एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का, 4 रन मिलेंगे। रत्नात्मक बल्लेबाजी करना पसंद करते हैं, गेंद ऑफ टर्म के बाहर थी लेकिन बल्लेबाज पूरी तरह से तैयार थे ये अच्छा स्ट्रोक खेलने के लिए। रत्नात्मक बल्लेबाजी कारगर साबित होते, प्रयास बहुत अच्छा रहा लेकिन गेंद को नहीं रोक पाए खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। 406 खास करके चौके आए हैं, स्कोर 47-3 47। पुल टॉस गेंद स्क्वायर लेग पर खिलाड़ियों के सर के ऊपर से बॉलिंग के बाहर, दिशा गेंद पर सही नसीहत देते हुए बल्लेबाज 270 छक्के इस प्रतियोगिता में आकाश के बल्ले में और एक उम्दा स्ट्रोक, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं 53-3। ये देखिए किस तरह से जमीर के खिलाफ यह रणनीति है, फुल टॉस गेंद थी पैरों की तरफ थी, ब्रॉकहोल में जाना चाहते थे, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है उनके सर के ऊपर से गेंद बिल्कुल दर्शक दीर्घा में जाती भी। एक्सलेंट बैटिंग आकाश, देखिए किस तरह से स्ट्रोक था, इस गेंद को भी खेलना चाहते थे ऑन साइड पर, ज्यादा क्रीज के गहराई का इस्तेमाल, यह अच्छी गेंद थी जमीर की। इस क्रिकेट के जो टूर्नामेंट की बात करें ये बहुत बड़ा टूर्नामेंट है, संदीप कदम मेमोरियल आमदा चषक 2023 और इस टूर्नामेंट के क्यूरेटर बीच मैदान पर जमीर गेंदबाजी कर रहे हैं। नेक्स्ट मैच शीर्षा स्पोर्ट और विनायक मोरे खेड दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती करूंगा आप तैयार है अगले मुकाबले के लिए। फ्लाइंग लेग पर खिलाड़ी है, एक फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी तैनात, सुंदर फील्डिंग, गेंद को खेलना चाहते थे फाइनली के ऊपर से लेकिन आप फिलहाल देखे तो अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं आई। स्कोर की बात करें तो 54 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है,
लुकमान का विकेट, 10 गेंदों में 18 रन, बहुत अच्छा खेल रहे थे। प्रमुख का गेंदबाज के तौर पर जमीर तैयार है, ये विकेट बहुत अच्छी खेल रही है और जमीर का बहुत बड़ा रोल। भारतीय टीम के भूतपूर्व कप्तान अजिंक्य रहाणे ने सराहना की थी क्यूरेटर जमीर की। 54 3 विकेट के नुकसान पर आकाश प्लेइंग ऑन 18, सोहेल प्लेइंग ऑन 1। जमीर की इस ओवर में 4 गेंदों में अभी 11 रन आए हैं। फिलहाल अपने बोलिंग मार्ग पर तैयार स्ट्राइकर रन पर बल्लेबाज सोहेल। ऑफ टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है, गेंद को छोड़ा गया था विकेट कीपर के लिए, बिंदी गेंद, स्कोर अभी भी 54 3 विकेट के नुकसान पर। यह 5वां ओवर प्रगति पर है। विनायक मोरे खेल टीम के कप्तान, आप तैयार हैं? सिरसा स्पोर्ट आपको भी तैयार रहना है अगले मुकाबले के लिए। इनिंग ब्रेक में टॉस होने वाला है, टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग आउट पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने सिंगल के साथ, स्कोर अब आगे बढ़ता हुआ 55 रन 3 विकेट के नुकसान पर। 55 लॉस ऑफ 3 विकेट। जमीर इस ओवर की बात करें तो 12 रन खर्च किए हैं, महंगा ओवर है जमीर का। स्कोर 55 for 3, प्रोजेक्टर स्कोर 88। और ये फुल टॉस गेंद पर सही नच्चे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया था बल्लेबाज ने। आकाश का बल्ला बिल्कुल बोल रहा है, अभी 18 रन पर खेल रहे हैं। उसके बाद में एक बार अच्छा स्ट्रोक था उनके बाद बल्ले से आया था, शानदार बल्लेबाजी। सफल होते हैं बिल्कुल 5वें स्टंप की तरफ खड़े होते हैं और जब पाली में आती है तो वह बढ़िया तरीके से बॉटमेंट का इस्तेमाल किया और टाइमिंग के ऊपर निर्भर है। स्कोर बिल्कुल आप देख रहे हैं 55 3 विकेट के नुकसान पर 55 for 3। 5 ओवर का खेल समाप्त हुआ है, कल ग्रैंड फिनाले होगा। कल का सुबह का सत्र जो है, खास करके पहला जो मैच है, बिल्कुल जल्दी शुरू हो जाएगा क्योंकि जब बारिश आई थी तो 3 मुकाबले बचे हुए हैं, तो 3 मुकाबले जल्दी स्टार्ट हो जाएंगे, उसके बाद में सभी वाले के मैचेस। स्कोर 55 for 3। जमीर 1 ओवर 12 रन, कोई सफलता नहीं है। गेंदबाजी में परिवर्तन, शुभम के हाथ में गेंद, अभी भी 18 गेंदे है, यहां से कम 80 के पार जाने की कोशिश एमएस स्पोर्ट कोंडवा टीम जरूर करेगी। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, पुल किया भी बहुत बढ़िया तरीके से मिड विकेट बॉडी लाइन की तरफ, एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज सोहेल के बल्ले से, बेहतरीन स्ट्रोक था ये, टाइमिंग बेहतरीन, चौकों की बरसात, 406 चौके और 271 छक्के आए हैं। छक्के और चौकों की बरसात बीच मैदान पर पिछले 6 दिनों की अगर कहानी देखे तो। इस बार भी आउटसाइड पर खेलते हैं, मिड विकेट पर खिलाड़ी है, आउट लिया कैच, सुंदर कैच मिड विकेट पर, एक तेरी एक मेरी, सुहेल की पारी समाप्त हुई है। 8 रन बनाए अपने टीम के लिए, 61 पर यह 4था झटका एमएस स्पोर्ट कोंडवा टीम के उम्मीदों को लगता हुआ। शुभम को मिला विकेट, यह दूसरा शिकार, अभी तक 8 गेंदों में 15 रन और 2 विकेट चटकाए। एक्शन रिप्ले इस गेंद का जरूर देखें, उसी क्षेत्र में खेलना चाहते थे, सफल हुए थे बल्लेबाज, पुल किया था लेकिन थोड़ा दूर से खेले, बहुत ऊपर चली गई गेंद, पॉटरमैन का ज्यादा इस्तेमाल, तारामंडल में गेंद थी, ये पहला छक्का था, उसके बाद में देखे ये गेंद एक बार फिर इस गेंद को खेलना चाहते थे डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आई और सीधी डीप मिड विकेट पर खिलाड़ी है इनके गोदी में जाती हुई। 64 विकेट के नुकसान पर 61 प्लस ऑफ 4 विकेट, 6th ओवर इन प्रोग्रेस। बल्लेबाज स्वप्निल आकाश एक गेंद पर शानदार पारी खेल रहे अपने टीम के लिए। शुभम को विकेट मिला है तो बिल्कुल गेंदबाज का कॉन्फिडेंस बनने वाला है। सिरसा स्पोर्ट की टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं तैयार है, 35 मिनट का समय आपको दिया गया, खास करके बस 7 ओवर के लिए, 40 मिनट का समय 8 ओवर के लिए, गेंदबाजी कर ले गेंदबाज शुभम। अब आगे गेंद है डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, खिलाड़ी बाउंड पर तैनात, दो रन देने का मौका, फिलहाल अगर देखे तो मिसफील्ड, मतलब यहां कैच लपकने की जरूरत, अच्छी तरह से गेंद की तरफ नहीं आए और 2 रन लेने का मौका बल्लेबाज को जरूर मिलता हुआ। राज रणदिवे
आज कप्तानी करेंगे शिशा स्पोर्ट की। स्कोर 63/4। अब आगे गेंद पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, लिया कैच आउट, स्वप्निल बैक टू द पेबल इन। और एम स्पोर्ट कोटबा टीम के उम्मीदों को लगता हुआ ये चौथा झटका। राज आपका स्वागत है, ये पांचवा झटका है, पांच बल्लेबाज बैक टू द पेबल इन। आधी टीम यहां डगआउट में पहुंच चुकी हैं। शुभम बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, इनका ये दूसरा ओवर, अभी तक तीन शिकार, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक शुभम द्वारा हुआ है। अभी देखिए छक्का विकेट, उसके बाद में डबल और विकेट, 63/5। अभी इस ओवर के बाद दो गेंदे, मतलब ये दो गेंदे बहुत बदले, उसके बाद में दो ओवर का खेल। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बहुत सुंदर तरीके से, ओ इस वक्त ऑफ साइड पर गेंद चली गई है बॉलर के सर के ऊपर से, सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक था। एक रन दोनों बल्लेबाजों ने बिल्कुल पूरा किया और दो रन या एक रन के साथ रन संख्या कर देंगे तो 64 रन पांच विकेट के नुकसान पर। यह आखिरी गेंद है छठे ओवर की, शुभम गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइक रन पर बल्लेबाज आकाश, सेंसिबल बल्लेबाजी अभी तक इन्होंने की है और सेट बल्लेबाजी आंखें जम चुकी है। आठ गेंदों में 8 रन बनाए हैं, फील्डिंग के जमावट, एक फ्रैंक स्लिप, एक गली, पॉइंट, स्ट्रक कवर, बिडॉप, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग और एक फाइन लेग। अच्छा स्ट्रोक में डॉक्टर खिलाड़ी दायरे के अंदर, करेक्ट शॉट, ब्यूटीफुल टाइमिंग, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था व्हाइट इच लॉन्ग ऑफ क्षेत्र में, शानदार चौका, मिला मौका और जड़ दिया, शानदार चौका, एक्सलेंट बैटिंग, लुक एट दिस शॉट, डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। क्या जबरदस्त स्ट्रोक था ये, आकाश कमाल कर रहे, 6 ओवर 68 रन 5 विकेट के नुकसान पर। और 6 ओवर के लिए बिल्कुल वह 30 मिनट का समय चला गया, 35 मिनट का समय आपको दिया गया है और बैटिंग पावर प्ले लिया गया है। सागर इशारा कर रहा है ये सातवां ओवर है और आपके पास 5 मिनट का समय बचा हुआ है। ये 5-6 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी, 5 मिनट आपको एक बार फिर फिनिश करनी है। 6 ओवर के बाद 68/5। ये बिल्कुल बाहरी किनारा था, बहुत महत्वपूर्ण विकेट शुभम को मिला, 2 ओवर 22 रन 3 विकेट। एक अच्छा स्ट्रोक भी बिल्कुल इसी ओवर में आया था आकाश, जिन्होंने 22 रन बनाए, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, शानदार बल्लेबाजी, गजब की बल्लेबाजी अभी तक रही है। स्वप्निल मेड ओनली 2 रन पर साइड, नाउ स्कोर 68/5। शुभम अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार, जिन्होंने बढ़िया प्रदर्शन किया था। अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन हुआ है, मयूर के हाथ में गेंद, शुभम का स्पेल समाप्त, ऑफ टाइम के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों के तरफ, रन का रन लेने का कोई अवसर नहीं है, रन की कोई गुंजाइश नहीं है। मयूर करात का यह दूसरा ओवर, पहले ओवर में बिल्कुल आप देखकर तो महंगे साबित होते, 17 रन दिए थे, फिर भी कप्तान ने विश्वास जताया है इस मैदान पर। अच्छी गेंदबाजी अपने फरोज में, बढ़िया फील्डिंग और अच्छा थ्रो, मोसिन बैक टू द पेबल इन, इंपोर्टेंट विकेट, मयूर खरात के लिए सफलता मिली, शानदार फील्डिंग अपने फॉलोथ्रू में, एक्शन रिप्ले देखे, सुंदर फील्डिंग अपने फॉलोथ्रू में और उसका फायदा मिला। मयूर खरात इस मैच में कमबैक करना जानते हैं, टिप ऑफ टाइम के बाहर गेंद बिल्कुल टोको लगी, उसके बाद में छलांग लगाई, गेंद को रोक लिया और 3 स्टंप सामने थे, शिकार आपके सामने था और इन्होंने शिकार किया है मयूर खरात। 68/6 ऑफ टाइम के बाहर गेंद थी, आंखों से दूर टप्पा खाने के बाद हरकत करते भी, हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। मयूर खरात के चेहरे पर मुस्कुराहट आ रही है, कल भी एक ऐसा बंदा था जिनके चेहरे पर मुस्कुराहट आई थी, लेकिन वो अलग माहौल था, वो अलग दिन था, क्या जबरदस्त देख रहे थे, वाव मोमेंट आए थे कल बहुत सारे। 68/6 मयूर खरात अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार, नए बल्लेबाज सुधाकर,
अब आबे गेंद मिस टाइम टू, गेंद के नीचे गेंदबाज, ओ 2 मिनट के लगा कि गेंद को एक बार फिर छोड़ दिया है, क्योंकि ऑस्ट्रेलियन साइड से कैच लेने की कोशिश की थी, तब जाकर देखे क्या हुआ था, बिल्कुल पहले प्रयास में वो कैच छूटा था, दूसरे प्रयास में इंडियन स्टाइल से इन्होंने कैच लपका है। देखिए तारामंडल में गेंद, गेंद के नीचे यहां खिलाड़ी ये, और उसके बाद में एक हाथ से कैच लिया, एक हाथ से कितने लोगों ने, कितने खिलाड़ी ने बिल्कुल कैच लिया है, जिसपे अगर देखे तो बहुत सारे खिलाड़ी है, एक हाथ से कैच लेने तीसरे का 3 खिलाड़ी 68/7। मैं आपको जरूर बताऊंगा कि कौन से ऐसे खिलाड़ी जिन्होंने कमाल कर दिया है। फिलहाल ये बहुत अच्छा कैच था, मयूर खरात ने दूसरा शिकार किया, इस मुकाबले में कमबैक करना चाहते हैं, वापसी का बिगुल बजाते हुए एक्शन रिप्ले देखे, ऑफ टंप के बाहर गेंद थी, ऑनसाइड पर खेलना चाहते थे, बहुत ऊपर गेंद गए, चले गए, यहां से कैच छूटा था, दूसरे प्रयास में इन्होंने एक हाथ से कैच लिया और बढ़िया तरीके से अब सेलिब्रेशन करते हुए। तो ऐसी 3 खिलाड़ी मैं आपको बताऊंगा जिन्होंने एक हाथ से कैच लपकने की कोशिश की और सफलता मिली है। एक तो नवनाथ राउत जिन्होंने एक हाथ से कैच लपका था, और दूसरे है मयंक लांडगे जिन्होंने एक हाथ से कैच लपका था, और ये तीसरे खिलाड़ी, ये थोड़ा सा अलग कैच है, वो कैच, दो कैचेस बिल्कुल बॉडी लाइन पर लिए गए हैं। मयूर खरात तैयार, लेफ्ट अप ओवर द विकेट, ऑफ टंप के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर अब आगे बढ़ता हुआ सिंगल के साथ 69 रन 7 विकेट के नुकसान पर 69/7। मयूर खरात के ओवर की बात करें तो ये अच्छा ओवर घट रहा है, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, ज्यादा आजादी नहीं दे रहे हैं। बेहतरीन गेंदबाजी, बहुत सारे अच्छे कैचेस, कासिक संगम का अच्छा कैच था जो आके छलांग लगा के इन्होंने लिया था, उसके बाद में तानाजी बंसोड़े ने का पीछे भागकर अच्छा कैच लिया था, टप्पा खाने के बाद ऑफ टंप के बाहर जाते बिगेन कौन सर पर खेलना चाहते थे आकाश सेठ, बल्लेबाज के खिलाफ बेहतरीन गेंदबाजी मयूर खरात द्वारा 69/7 MS पोटकोंडवा। दोनों बल्लेबाज फिलहाल चर्चा करते हुए, अब फिलहाल ये 7वां ओवर है, आकाश 22 पर खेल रहे, संतोष ने 1 रन बनाया है, पुल टॉस गेंद को खूबसूरती के साथ ड्राइव किया, गेंद जा रही इस वक्त लांगा क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है, फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, विराज हमारे साथ जुड़े हुए कम बॉक्स में, 7 ओवर 71 7 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए MS स्पोर्ट कोंडवा टीम, और फिलहाल मयूर खरात 2 ओवर 20 रन, टिप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टाइम के बाहर जाते हुए गेंद, ये देखिए शिकार है सामने शिकार, और बहुत बढ़िया तरीके से अच्छा थ्रो था खास करके गेंदबाज का, उसके बाद में क्या हुआ था बहुत सारी चीजें, ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को ऑनसाइड पर लेके जाना चाहते थे, लपेटने की कोशिश और बल्ले का मोटा सिरा, बहुत ऊपर गेंद, पहले अटेम्प्ट में कैच छूटा, दूसरे अटेम्प्ट में कैच लपका गया, बहुत बढ़िया खेल मैदान के साथ, अच्छी फील्डिंग भी हुई है, और अब जाकर 7 ओवर का खेल समाप्त हुआ है, 7 ओवर और बिल्कुल अगर देखे तो 36 मिनट का समय हो गया है, तो 36 मिनट का समय हो गया सागर, तो 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रहेंगे, एक खिलाड़ी जो 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रहते हैं तो एक खिलाड़ी और आपका जो है ना वो बिल्कुल दायरे के अंदर आएगा। 71/7 रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, गेंद बिल्कुल अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है, स्कोर अब सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ 72/7। आकाश ने 24 रन बनाए, 11 गेंदों का सामना किया, एक बहुत ही अच्छी पारी, और जिसकी जरूरत है आखिर तक खेलने की कोशिश, कुछ अच्छे स्ट्रोक इनके बल्ले से बिल्कुल आए हैं। हमारे साथ साहिल चौहान जुड़े हुए, वाव मोमेंट लेके बिल्कुल आते हैं, कुछ अच्छा खेल जब होता है तो बिल्कुल आपके स्क्रीन पर अगर साझेदारी अच्छी बनी है, कुछ अच्छे स्ट्रोक आपने खेल दिए, अच्छी फील्डिंग की है, तो बिल्कुल आपके स्क्रीन पर ये दृश्य देखने का मौका मिलता है। विकास अपनी बोरिंग मार पर तैयार, ऑनसर पर खेलना चाहते थे और खिलाड़ी फिसल गए, ओ फिसल गए थे, लेकिन देखिए मैदान के अंदर फिसले चलेगा लेकिन मैच से ना फिसले,
इस पर गिर गए थे और डायरेक्ट हिट लगाने की कोशिश। यहाँ भी देखिए तीन स्टंप दिखाई दे रहे थे, लेकिन बहुत बार क्या होता है खड़े होते हैं तो बिल्कुल लाइक अच्छी पोजीशन बनती है, अच्छा शरीर का संतुलन बनता है, लेकिन आप बैठ के एक बार फिर वो थ्रो करते हैं ना तो इसकी आदत नहीं होती, ये कम बार होता है इस तरह से थ्रो आप कभी भी नहीं करते। 73/7 ऑफ टाइम के बाहर सुंदर तरीके से गेंद को खेल दिया, गली क्षेत्र में गति का इस्तेमाल करते हुए स्टीयर किया गया था एक रन लेने का अवसर। स्कोर 74 सात विकेट के नुकसान पर 74/7 निर्णायक ओवर का खेल। इसके बाद में जो बहुत बड़ा मुकाबला है विनायक मोरे रत्नागिरी खेड और शीर्षा स्पोर्ट, दोनों कप्तान टॉस बॉक्स में रेडी रहे क्योंकि ये आखिरी ओवर और तीन गेंदे आना शेष। राज रणदिबे जो इस वक्त आज जुड़ चुके हैं टीम के कप्तान शीर्षा स्पोर्ट। अब आबे उछाला मिस्टर स्ट्रोक है गेंद के नीचे, वैसे अगर देखे तो गेंदबाज लिया कैच, विकास का बहुत अच्छा कैच, विकास झकास झकास कैच लिया गया और 74/8 बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे सीधे बल्ले से, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी, बहुत ऊपर चली गई तारामंडल में और उसके बाद में अगर देखे तो यह अच्छा कैच विकास का। स्कोर 74/8 विकेट के नुकसान पर। विनायक मोरे रत्नागिरी खेल टीम के कप्तान, शीर्षा स्पोर्ट टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा टॉस बॉक्स में आइए, यह चौथा मुकाबला आज के दिन का। अभी फिलहाल आकाश की पारी समाप्त, जिन्होंने बनाए 13 रन 13 गेंदों में 25 रन बनाए, बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है। स्कोर 74/8 विकेट के नुकसान पर। विकास अपनी बोलिंग मार्ग पर तैयार, दो गेंदों का खेल आना बाकी। विनायक मोरे खेल टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा आपको टॉस बॉक्स में रहना है, दोनों कप्तान टॉस बॉक्स की तरफ जाएंगे क्योंकि दो गेंदे अभी भी शेष है। टॉस बॉक्स हमारे कॉम बॉक्स के लेफ्ट साइड पर है। 74/8 आ गया कर खेलने की कोशिश, लेकिन पीठ हुए बल्लेबाज तो रन आउट के तौर पर बैक टू द पवेलियन जाएंगे संतोष। इस ओवर में बढ़िया गेंदबाजी रही है विकास द्वारा, करंट डेट 9.65 का है। रिवर्स स्विफ खेलना चाहते थे, ये अच्छी क्रिकेट नहीं है, खराब बल्लेबाजी मैदान के अंदर क्योंकि ये निर्णायक ओवर है, निर्णायक ओवर में आपको सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी करनी थी, लेकिन फिलहाल अच्छा ओवर विकास का, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, एक ओवर में बस 3 रन दिए और 2 विकेट। 8 ओवर की कहानी समाप्त, स्कोर 74 और जीतने के लिए बिल्कुल आप देख रहे हैं तो इस मुकाबले में अब यहां से एसके फाउंडेशन के लिए चाहिए 75, 75 का टारगेट है। शीर्षार्थ संघ का कर्णधार राज रणदिबे, संतोष मुळीक यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या वेळेला टॉस केला जाईल। संतोष मुळीक, संतोष मुळीक संदीप जगताप या ठिकाणी व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत, अगदी मंद मंद पावलाने ते व्यासपीठावरती येत आहेत आणि त्यांचं शाही स्वागत या ठिकाणी होत आहे। शीर्षा स्पोर्ट संघाचे कॅप्टन
राज रणदिबे, आपण या वेळेला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शिरसा स्पोर्ट टीमचा कॅप्टन राज रणदिबे या ठिकाणी अतिशय वेगानं आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने येत आहेत. त्याचबरोबर विनोद या ठिकाणी, विनायक मोरे टीमचे कर्णधार, विनोद शिंदे तर संदीप जगताप, मयूर आमच्या बरोबर आहे. वेलकम बॅक सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहतोय आमदार चषक 2023 एक दमदार खेळ करण्याकरता दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज असतील. राज रणदिबे यावेळेला कर्णधार, शिरसा स्पोर्ट्सच्या दुसऱ्या बाजूला विनायक मोरे टीमच्या संघाचे कर्णधार आहेत विनोद शिंदे आणि यावेळेला संदीप जगताप यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. हेड अँड टेल क्या बात आहे. त्यावेळेला आपला निमंत्रित संघ आहे, त्या कर्णधाराला संधी दिली राज रणदिबेने. हेड इज द कॉल. टॉस या ठिकाणी केला जातो आहे. हेड इज द कॉल. हेड इज हेड. विनोद शिंदे अर्थात विनायक पोरे खेड संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. संदीप जी थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. टॉस अत्यंत महत्वाचा होता, तो आपण जिंकलेला काय निर्णय घेणार आहात? मी बॉलिंग फेस्ट घेणार आहे. शतरक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला. या मॅचचा जर विचार केला तर 8 षटकांचा सामना आहे. यापूर्वी कोणती एखादी 8 षटकांची टुर्नामेंट खेळलेली आहे? हो, कुठे? मुंबईमध्ये खेळलेले. 20 षटकांची पण खेळलेला मी. एकदा बऱ्याचशा टुर्नामेंट 5 षटकांच्या 6 षटकांच्या होतात. 8 षटकांचे सामने फार कमी होतात. एक प्रोफेशनल स्पर्धा आहे. पिंपरी चिंचवडचा वर्ल्ड कप आपण या ठिकाणी खेळतो. तर इथे 8 षटकांचा सामना आहे, त्यासाठी 4 ते 5 गोलंदाज अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणते हुकमाचे एक तुमच्याकडे आहेत? माझ्याकडे अवधूत आहे, बाला आहे, विनायक मोरे आहेत आमचे उपकप्तान, आणि कांबळे म्हणून एक आहेत. निश्चितच 4-5 चांगले गोलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला 8 षटकांचा सामना खेळण्याची संधी या ठिकाणी तुम्हाला एका व्यावसायिक संघामधून मिळते आहे. या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आलात. पुण्यनगरीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपण ही स्पर्धा बघतोय, कसं वाटतं इथे आल्यानंतर? सुंदर नियोजन आहे, अर्थातच एक 360 ग्राउंड आहे मस्त एकदम, आणि डे नाईटच्या स्पर्धा आहे त्याच्यामध्ये. आणि ज्या पद्धतीचं ग्राउंड आहे ते बघून तर खूपच असं वाटतं की खेळण्यासाठी खूपच मजा येईल. निश्चित निश्चित तुम्हाला या बघायला शुभेच्छा असतील. टॉस आपण जिंकलेलं. दुसऱ्या बाजूला राज, तुमच्यासाठी ग्राउंड नवीन नाही आहे, ही स्पर्धा देखील तुम्हाला नवीन नाही आहे. तुमचं काम देखील खूप चांगलं सुरू आहे, शिरसा स्पोर्ट्ससाठी नेतृत्व करायचं आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? तसं म्हटलं तर पुण्यनगरी विभागामधील अत्यंत दर्जेदार असणारी डे नाईट क्रिकेट स्पर्धा, आणि अशा या डे नाईट क्रिकेट स्पर्धेला खेळण्याचं भाग्य आम्हाला लाभलं ते केवळ शिरसाट सरांमुळे. काल आता नुकतंच आम्ही खेळत होतो एक स्पर्धा, त्या स्पर्धे मला त्यांचा कॉल आला आणि मला म्हटलं की बॉर्न क्रेजी आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचा सहभाग आहे, तुम्हाला वेळ आहे का? मी म्हटलं आहे वेळ सर, 100% खेळू, कारण त्या स्पर्धेचं खूप मोठं नाव आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आम्हाला खेळायचं भाग्य जर लाभलं तर ते खूप नशिबाचा खेळ आहे आणि तुमच्या आशीर्वादानं आम्हाला इथं खेळण्याची संधी मिळेल. आणि त्यात एक जर जबरदस्त असलेलं हे नियोजन कोणीही विसरू शकणार नाही. जर एक जरी चेंडू या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूला जरी खेळायला भेटला तर तो आयुष्यभर रिटेक म्हणून तो यूट्यूबला लाईव्ह पाहत बसेल, कारण ही एक आठवण असणारी एक स्पर्धा आहे, जबरदस्त असणारी स्पर्धा आमदार चषक 2023. या स्पर्धेचं अत्यंत देखणं नियोजन आखोदेखा हाल प्रत्यक्ष यूट्यूबद्वारे नव्हे तर पूर्णतः उपस्थित राहून सुद्धा प्रेक्षकांना याचा आनंद घेतलेला आहे. आणि डे नाईटची स्पर्धा खेळायचं म्हटलं तर खूप फरक आहे डेचा आणि रात्रीचा. हा क्रिकेट खेळायचं म्हटलं की खूप फरक आहे, पण त्यात आमचा संध्याकाळची वेळ येते का नाही खेळायची
क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे, कोण जिंकेल सांगता येत नाही, त्यात समोरचा संघ तगडा आहे. आज पहिल्यांदाच आमच्या समोर नडतात आणि दोघं एकमेकांसमोर आज पहिल्यांदा नडतोय, तरी दोन्ही संघ नावाजलेलेच आहेत. बघूया काय होतंय. क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. रणदीपने सांगितलं की दोन्ही संघ एकमेकांशी लढत आहेत. मी तर म्हणजे तुम्ही भिडताय. तर तुम्हाला शुभेच्छा असतील. यावेळेला खूप मजा येणार या मॅचमध्ये. खेड संघानं टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामना मैदानात सुरू झालाय. सभ्या पुन्हा एकदा यावेळेला मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत चंद्रकांत शेट्टी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. यावेळेला एक चांगला फटका कवरच्या दिशेने लॉफ केलाय, बॉलला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. एक दर्जेदार फटका या ठिकाणी पेश करतात पहिले फलंदाज. डवकुरे हाताची गणकाती फलंदाज सरफराज आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला फटका इकडे आलाय. यावेळेला मात्र चांगला बॉल, त्याचा सन्मान देत असताना बॉलला केवळ ढकललं, परंतु एक रन तिकडे घेतली गेली. विजयासाठी धावांचं लक्ष आहे 75. पहिल्या मॅचमध्ये आजच्या दिवसात जर पाहिलं तर 87, त्यानंतर 85 आणि त्यानंतर 75. म्हणजे जसजसा दिवस पुढे चाललाय टार्गेट देखील कमी कमी होत चाललंय. पाहूयात रात्रीच्या सत्रात ते किती असणार आहे. जरी 75 धावांचं टार्गेट असणार आहे, तरी कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. चालू मॅच जर पाहिली तर SK स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. MS स्पोर्ट्स कोंडवा SK साठी यावेळेला सर्कल भेदण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु क्षेत्ररक्षक येत आहे तिकडे. चेंडूची फेकी करतील, एक रन मात्र त्या ठिकाणी मिळेल तोपर्यंत. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु एक धाव तिकडे घेतली जाते, धावसंख्या एकने पुढे जाते. पहिलं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. बॉन क्रेजी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित संदीप कदम मेमोरियल अर्थातच आमदार चषक, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या कार्यतत्पर आमदार सौ उमाताई खापरे यांच्या कार्याचा गौरव करणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी आपण पाहतोय आणि बॉलिंगसाठी सोहेल यांना आपण पाहतोय. यावेळेला बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे जातोय, एक रन तिकडे घेतली जाईल. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या आज जाऊन पोहोचलेली आहे ती 9 धावांवर. पहिलं षटक संपतंय 9 धावा. रवी येत आहेत गोलंदाजीसाठी.
75 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 75 धावांचा पाठलाग करत असताना पहिली ओवर संपली आहे आणि पहिली ओवर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे। चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा या ठिकाणी पाहिला मिळाला होता। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते ती म्हणजे आपल्याला या ठिकाणी 10 धावा धावफलकावर पाहिला मिळत आहेत। या वेळेला भन्नाट वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला गोलंदाजीसाठी रवी आहेत। केवळ 75 धावा झाल्या म्हणून काय झालं, आम्ही देखील फाईट करणार या ठिकाणी सांगतायत। एका बाजूला एम एस स्पोर्ट्स कोंडवा, दुसऱ्या बाजूला एस के स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतं। एस के स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांच्याविरुद्ध एम एस स्पोर्ट्स कोंडवा आपल्याला पाहायला मिळत आहे। डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। एका बाजूला सरफराज आहेत, दुसऱ्या बाजूला गौरव आहेत, बॉलिंगसाठी रवी आहेत। आज एक मोठी स्पर्धा संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी आपण पाहतोय। चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा परंतु अडवला गेला पाठीमागे। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहिलं मिळते। 11 धावा धावफलकावर आहे। भव्य दिव्य आयोजन आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट डॉट इनचं लाईव्ह चित्रण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणता संघ आज बाजी मारणार, यानंतरच्या देखील दोन्ही बलाढ्य संघ सज्ज आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी। आज आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी संघ मात्र या ठिकाणी लांब लांबून आलेत आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी। व्यावसायिक गट आहे आज संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी आपण पाहतोय। या वेळेला लेंथ ऑरचा बॉल पाहायला मिळाला। अगोदरच मन म्हणलं होतं या बॉलला मिडविकेटच्या दिशेने खेळायचं परंतु जाईल यष्टी रक्षकांच्या दिशेने। गौरव यांच्या काही बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू आणि दुसरी ओवर सुरू असताना 11 धावा म्हणजे कमी धावसंख्येत देखील दबाव निर्माण केला या ठिकाणी गोलंदाजांनी आपल्या टीमसाठी, एस के स्पोर्ट्स कोंडवा टीमसाठी। दुसऱ्या बाजूला एम एस स्पोर्ट्स कोंडवा आणि एस के स्पोर्ट्स यांच्यातील मॅच आपण पाहतोय। एस के स्पोर्ट्स फाउंडेशन बॅटिंगसाठी यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न। आणखीन एक चांगला चेंडू रवी यांच्याकडून पाहायला मिळाला। सुंदर षटक रवी यांचं पाहायला मिळालं। या ओव्हरमध्ये रवी यांनी केवळ 2 रन दिलेले आहेत। कमी धावसंख्या असताना दिलेली झुंज आपण पाहतोय आणि 2 षटकं झाल्यानंतर केवळ 11 धावा झाल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आपल्याला अजूनही 6 षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या 6 षटकांमध्ये धावा जर पाहिलं तर 64 करायच्या आहेत। ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी मान्यवरांचं देखील आगमन होत आहे। प्रेक्षक देखील आतुर असतात नेहमीच ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी। बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येत आहेत आता सुधाकर यांच्यावर दारोमदार असणार आहे। सरफराज यांच्या बॅटमधून एक चौकार आला जरूर परंतु गौरव थोडेसे स्ट्रगल करत आहेत आणि येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये पाहूयात कशाप्रकारे 64 धावा अजूनही करायच्यात येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये। यावेळेला फटका खेळला जातोय। स्क्वेअर लेग मिडविकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय, अडवला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली। पहिलाच बॉल मात्र मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, थ्रो गॅदर नाही झाला आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झालं। धावसंख्या 2 ने पुढे जाते। थोडेसे नाराज सहकारी आहेत कारण जिकडे 1 होती तिकडे 2 आल्यात आणि स्वाभाविक आहे आणि अशा प्रकारची चूक मग तो संघातील कितीही मोठा खेळाडू असू देत त्याला देखील थोडासा ओरडा खावा लागतो।
आणि क्रिकेटच्या खेळातला अविभाज्य घटक आहे. तुम्ही चांगली कामगिरी केली तर सहकारी तुमचं कौतुक करतात आणि चांगली कामगिरी नाही केली तर तुमचं अगदी तुमच्या संघातील खेळाडू अगदी तो नवीन खेळाडू असेल तो देखील तुम्हाला ओरडतोच ओरडतो. आणि तुम्ही अगदी मोठे अधिकारी जरी असला चुकी केली की चुकीला माफी नाही डॉन सर. क्रिकेटच्या खेळात जर चुकी केली तर तुम्ही अगदी मोठे अधिकारी जरी असलात तरी तुम्हाला ओरडलं जातं. हे क्रिकेटचा खेळ आहे कारण कोणताही भेदभाव नसतो. कौतुक सगळ्यांचंच होतं, गरिबाचंही होतं, श्रीमंताचंही होतं आणि तसा ओरडा सगळ्यांनाच खावा लागतो, छोट्यांना देखील आणि मोठ्यांना देखील. परंतु जिंकल्यानंतर आनंद सर्वच व्यक्त करतात, पराभूत झाल्यानंतर थोडासा चेहरा पडतो देखील, परंतु नव्या जोमाने आपण पुन्हा उभे राहतो याच क्रिकेटच्या खेळात. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे जातोय, अडवलाही जातोय. क्षेत्ररक्षणाची भूमिका खूप महत्त्वाची असते या क्रिकेटच्या खेळात. क्रिकेट कोणतंही खेळा, लेदर बॉलचं क्रिकेट खेळा, टेनिस बॉलचं क्रिकेट खेळा, हाफ पिच क्रिकेट खेळा, ओव्हरम क्रिकेट खेळा, फिल्डिंगची भूमिका तेवढीच महत्त्वाची असते. अलीकडच्या कालावधीमध्ये ओव्हर 40 क्रिकेटला देखील एक वेगळी उंची, वेगळा आयाम लाभताना पाहिलं मी तो. 16 धावा धाव फलकावर आहेत. चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय, क्षेत्ररक्षक आले तिकडे, वा चांगली कॅच मात्र त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला. फटका चांगला होता परंतु कॅचही तेवढी चांगली होती. रवी होते आणि रवी यांच्याकडून पकडली गेली कॅच. मयूर खरात येथील नवीन बॅटर. विकेट मात्र या ठिकाणी जाताना पाहिलं मिळते, पहिली विकेट मात्र माघारी परतताना पाहिलं मिळते, माघारी परतताना पाहिलं मिळतं तिकडे फलंदाज आणि त्यांची जागा घेण्यासाठी सर सुधाकर यांना यश मिळत आहे. मयूर खरात आणि जोडीला सरफराज आहे, दोघांकडे चांगली क्षमता आहे. पव्या मयूर क्षमता आहे मयूरकडे आणि आज मयूर यांना सिद्ध देखील करावं लागणार आहे कारण धावसंख्या तेवढी मोठी नाही आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. पहिल्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग जर पाहिलं तर पहिल्या मॅचला पाठलाग नाही झाला, दुसऱ्या मॅचला पाठलाग झाला आणि आता तिसऱ्या मॅचला काय होतं ते आपल्याला पाहिजे. पुन्हा एकदा सुधाकर सज्ज होत आहेत आपल्या टीमसाठी गोलंदाजी करत असताना या मानाच्या स्पर्धेमध्ये बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब आयोजित संदीप कदप मेमोरियल अर्थातच आमदार चषक. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि ओहो इकडे चूक झाली, सरप्राज, माघारी परतावं लागेल. कॉलकडे लक्ष नव्हतं किंबहुना थोडीशी घाई झाली सरफराज यांच्याकडून आणि आणखीन एक विकेट येताना पाहिला मिळत आहे. धक्का क्रमांक 2 बॅक टू बॅक आलेल्या या दोन विकेट थोडासा दबाव निर्माण करतील. सौरभ जाधव आमच्या बरोबरने जुडले गेले स्कोरिंगसाठी आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. सचिन येत आहेत, चांगला बॉल परंतु त्याला कव्हरच्या दिशेने ढकलल्या गॅपमध्ये मात्र सोडलाय आणि तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. आउटफील्ड फास्ट आहे त्याचा फायदा इकडे होताना पाहिला मिळाला आणि 4 धावा वसूल केल्या गेल्या. चांगली कामगिरी आतापर्यंत होत होती परंतु या बॉलवर आलेला चौकार धावसंख्येचा वेग मात्र पुन्हा वाढून गेलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला ना, 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 20 झाली आहे, दबाव अजून वाढत चाललाय आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 30 चेंडू बाकी आहेत आणि 57 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. तीन षटकं 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 षटकांमध्ये जर पाहिलं तर 57 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत मोसीन. पहिलं सोहेलने टाकलं, नंतर रवी, नंतर सुधाकर आणि आता मोसीन आलेले आहेत
परंतु फलंदाजांनी चांगली कामगिरी करावी लागेल. सचिन आणि मयूर खरात या जोडीला आता मात्र या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. स्ट्राईकवर जर पाहिलं तर फलंदाजीसाठी सचिन जोडीला मयूर खरात आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. तर गोलंदाजीसाठी मोसीन येताना पाहायला मिळतात. येणारी 5 षटकं खूप निर्णायक असणार आहेत. जो सामना जिंकेल या स्पर्धेत टिकून जाईल, पराभूत होईल, बाद फेरीची स्पर्धा आहे, माघारी परतावं लागेल. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू पेस केला आहे. वा, खडतर परिस्थिती या ठिकाणी होते. ज्या पद्धतीची या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते दुसऱ्या डावामध्ये वाखाणण्याजोगती आहे. चौथी ओवर सुरू आहे. धावसंख्येला जर पाहिलं तर 20 थांबवलं आहे. कमी धावसंख्या तसं पाहिलं तर आजच्या दिवसातील सर्वात छोटं टार्गेट आहे, परंतु या टार्गेटमध्ये देखील थोडेसे बंध निर्माण केलेले आहेत. यावेळेला उसळता बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु भाग्यशाली राहिले तिकडे एसटी रक्षक, कोणी क्षेत्ररक्षक नव्हते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जाते. तर धावसंख्या जर पाहिली तर 21 धावसंख्या ही जाताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट डॉट इन वर जे प्रेक्षक आनंद घेत आहेत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या रंगारंग दुनियेकडे. अर्थातच ब्राऊन केजी स्पोर्ट क्लब आयोजित असणारी ही संदीप कदम मेमोरियल आमदार चषक स्पर्धा, आज 6 दिवस, मॅच महत्वाची. खुलागट अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा दिली, फाईन लेगच्या दिशेने निघाला बॉल आणि पसार देखील झालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. गरज आहे अशा प्रकारच्या धावांची, अशा प्रकारच्या फटक्यांची, कारण यांनी धावसंख्या 25 झाली आहे. 75 करायचा आहे पाठलाग. मोसीम आलेला फटका जर पाहिलं तर मयूर खरात त्यांच्या बॅटमधून येताना पाहिलं मिळालाय. दिशा दिली या बॉलला. क्रिकेटचा खेळ आपल्याला आनंद देतो, क्रिकेटचा खेळ आपल्याला मैदानात घेऊन जातो, क्रिकेटचा खेळ आपल्याला तासनतास मॅच पाहायला लावतो, क्रिकेटचा खेळ आपल्याला वेड लावतो. आणि आज तेच वेड संपूर्ण पुण्याला लागले. आणि आणखीन एक मात्र या ठिकाणी खेळाडू माघारी परतताना पाहायला मिळतात. कमी धावसंख्येत मात्र एकामागोमाग एक फलंदाज माघारी देखील परतत. नोंद घ्यायचे टार्गेट हे 75 आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहिलं मी ते 75 टार्गेट आहे. 3 विकेट माघारी परतलेले आहेत 25 धाव फलकावर. परंतु आता नवीन बॅटर सिद्धेश आलेले आहेत सचिन यांच्या जोडीला. अखोट टप्प्याचा बॉल, आल्या आल्या आक्रमण आणि आल्या आल्या पहिला बॉल सीमा रेषा पार, अगदी स्टेडियमच्या बाहेर. सिद्धार्थ आहेत आणि सिद्धार्थ यांच्या पहिल्याच बॉलवर मात्र आल्या आल्या षटकार खेळला, विकेट गेला त्याचं दडपणच हटवून टाकलं. आणि चौथी ओव्हर सुरू असताना 75 धावांचा पाठलाग करायचा असताना धावसंख्या झाली 31. या षटकारानिशी मात्र धावसंख्या झेप घेताना पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल मोसीम यांना. सिद्धार्थ आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. SK स्पोर्ट्स फाउंडेशन टीमसाठी भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी. यावेळेला देखील एक चांगला फटका, सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसरा धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट केली गेली. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चार ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या 33.
तीन विकेट माघारी परतल्यात, 75 चा टार्गेट आहे। चार ओवर मध्ये अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 42, 75 चं टार्गेट आहे, 33 झालेले आहे धावसंख्या आणि अजूनही 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता। सिद्धार्थ जे एका षटकाराच्या मदतीने खेळतात, जोडीला सचिन आहेत, एक मोठी स्पर्धा खेळण्याचा मानस या सर्व खेळाडूंचा पूर्ण होतोय आणि महत्त्वाची असते हा क्षण, महत्त्वाचा असतो ज्यावेळेला मोठ्या स्पर्धेमध्ये आपण मैदानात उतरतो, आवर्जून वाट पाहत असतो की ही स्पर्धा कधी येणार, आम्हाला मैदानात खेळायला कधी मिळणार, मैदानात गेल्यानंतर आम्ही परफॉर्मन्स कधी करणार, बॅटिंग मिळेल का, बॉलिंग मिळेल का, फिल्डिंग मिळेल का, आम्ही पहिली मॅच जिंकू का, या सगळ्यांचं प्रश्नाचं उत्तर मैदानात गेल्यानंतर आपल्याला भेटतं। आणि आता पाहूयात या दोन संघांमध्ये बाजी कोण मारणार, बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा, आमदार चषक काकू टप्प्याचा बॉल, दिशा फाईन लेगची निवडण्यात आलेली आहे, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे येण्याच्या अगोदर बॉल पसार सीमारेषेच्या पलीकडे, चार धावा चौकार, धावसंख्या 37 वर जाताना पाहिला मिळते। सचिन यांच्या बॅट मधून या वेळेला फटका येताना पाहिला मिळतोय, धावसंख्या 37 झाली आहे। या वेळेला कोलवे टप्प्याचा बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला, तिकडे एक धाव घेतली, दुसरा धावेसाठीचा कॉल दिला, चेंडूची फेकी, डायरेक्ट हिट तर झालाय, पाहूया दोन धावा पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, दोन धावा या ठिकाणी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, धाव संख्या दोन ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39 धावा धाव फलकावर आहे। मात्र समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, पुन्हा एक धाव घेतली गेली, ऑनलाईनचा थोडासा तांत्रिक अडथळा आहे, ऍक्च्युली खरी धावसंख्या या ठिकाणी झाली आहे ती 40 आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे, 75 चं टार्गेट आहे। या वेळेला लोवर फुल टॉस, त्याला समोरच्या दिशेने खेळला, एक धाव घेतली गेली आणि धावसंख्या एक ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचेल 41 धावा धाव फलकावर आहेत। एस के स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते, एम एस स्पोर्ट्स कोंडवा यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते आहे। पुन्हा एकदा सुधाकर, लक्ष हेच आहे माझ्या टीमला, मला सावरायचं आहे त्यासाठी विकेट घ्यायच्यात, ते प्रयत्न इकडे करावे लागतील, 75 पाठलाग करायचा आहे। या वेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित करतायत पंच, धावसंख्या एक ने पुन्हा पुढे जाईल, 42 धावांवर धावसंख्या जाताना पाहिलं मिळते, एक एक क्षण महत्वाचा असणार आहे,
मैच मध्ये येण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल दोघांनी दोन्ही बाजूने। आमदार चषक वाकिया वेला कमबैक करताना पाहिला मिळाले, टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय, डॉट बॉल येताना पाहिला मिळेल। पाचवी ओवर सुरू आहे, धावसंख्या 42 झाली आहे, अजूनही 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आणि प्रयत्न मात्र सचिन करतायत, जोडीला सिद्धार्थ आहेत। यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला, पुन्हा वाईट बॉल आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना पाहिलं मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 44 धावा, म्हणजे 31 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे। सुधाकर पुन्हा बॉलिंगसाठी पाहिला मिळत आहेत, त्यावेळेला चांगला बॉल अगदी खोलवर होता परंतु त्याला समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहिल्या मिळाली, दुसरा धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय। आणि बघता बघता जर पाहिलं तर या ठिकाणी ओव्हर नंबर 5 संपलेली आहे, 5 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 45, अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। तीन ओव्हर बाकी आहेत, मॅच अजूनही ऑन आहे आणि बॉलिंगसाठी पहिल्या षटकासाठी जसे सोयल आले होते याही षटकात आलेले आहेत। पाहूया सचिन आणि सिद्धार्थ पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतायत, एक 8 वर आणि एक 10 वर बॅटिंग करतायत, परंतु मॅच अजूनही ऑन आहे, प्रति षटकाकडे 10 ची सरासरी पाहिजे आणि दोन्ही संघांचा प्रयत्न तोच असणार मॅच जिंकण्याचा। SKS फाउंडेशन आणि त्यांच्या विरुद्ध MS स्पोर्ट्स कोंडवा यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते। सिद्धार्थ आणि जोडीला जर पाहिलं तर सचिन सुरुवात केली होती षटकाराने, यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जर पाहिलं तर मिडॉनच्या दिशेने मिक्स फील्ड झाली आहे, बॉल समोरच्या दिशेने जातोय, दुसरी धाव घेतली, तिसरीचा प्रयत्न होतोय का पाहिजे, दोन धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या पुढे गेली आहे, ती जाऊन पोहोचते ती 47 वर, 28 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी, 17 चेंडूंचा खेळ बाकी, 28 धावांची आवश्यकता। 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि इथे एखादी विकेट घेतली तर दबाव थोडासा येईल, कारण आता दोन्ही बॅटर बऱ्यापैकी धावा बनवलेले आहेत। सिद्धार्थ कोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय, परंतु एकाच धावेर समाधान मानावं लागतंय, धावसंख्या 1 ने पुढे जाते, 1-1 धाव महत्वपूर्ण आहे, 16 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। टार्गेट 75 धावायचं यांची नोंद घ्या, युट्यूबला जे प्रेक्षक मॅच पाहत असतील त्यांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, टार्गेट हे 75 आहे। सोहेल पुन्हा एकदा दाखल झालेत, परंतु समोर आहेत आता सचिन, यावेळेला वेगळा फटका, रिवर्सचा स्ट्रोक खेळलाय, फायदा घेतला या ठिकाणी वाऱ्याचाही आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, सचिन वा प्रभावित करतायत, येतोय चौकार, क्रिकेट खेळत असताना तुम्हाला सर्वच अंदाज घ्यावा लागतो, खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो, चेंडूचा अंदाज घ्यावा लागतो, वाऱ्याचा अंदाज घ्यावा लागतो, गोलंदाजाचा अंदाज घ्यायला लागतो, तो कोणत्या हाताने गोलंदाजी करतो त्याचा अंदाज घ्यावा लागतो, ते कोणत्या पद्धतीचे बॉलला वळण देतात तेही अंदाज घ्यावा लागतो आणि हा सगळा अंदाज घेतल्यानंतर कुठे धावा होताना पाहायला मिळतात, त्यामुळे प्रयत्न करावे लागेल या ठिकाणी। जसा प्रयत्न इकडे झाला, धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 52। यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळलेले आहेत आणि बॅक टू बॅक दुसरा बॉल सचिन यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे जातोय, 4 धावांसाठी
चौकार खेचला गेला आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी 4 ने पुढे गेली होती म्हणजे 56 धावांवर। 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे। एक रिवर्सचा फटका खेळला, यावेळेला ऑफस्टंपच्या किंचितसा बाहेर चेंडू होता आणि त्याला पाहिलं तर सर्कल भेदलं। यावेळेला मात्र कवरच्या दिशेने बॉलला ढकललं, तिकडे एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आहे आणि थोडेसे गाफील होते। तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे, रन आउट आहेत की नाही यासाठी। UT out। सत्तावन्न धावा धावफलकावर आहेत, 75 चा पाठलाग करायचा आहे। सपत मॅचच्या दिशेने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, ते अमोल आलेत बॅटिंग करण्यासाठी। 18 धावांचा पाठलाग अजूनही करायचा या मॅचला जिंकण्यासाठी। 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे म्हणजे संघर्ष अजूनही कायम आहे। यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय, चुकीला माफी नाही, फुल टॉस दिला आणि बॉल फेकूनही दिला सीमारेषच्या पलीकडे। 6 धावांसाठी षटकार येतोय, धावसंख्येने मात्र या ठिकाणी उसळीच घेतली आहे आणि आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता। 12 बॉल 12 12 बॉल 12 रनची आवश्यकता, प्रयत्न करावे लागतील। या परिस्थितीमध्ये तुम्हाला विकेट घ्यावे लागतील। सचिन आहेत आणि सचिनच्या जोडीला अमोल स्ट्राईकवर येत आहेत, जोडीला सचिन आहेत। सचिनने 10 चेंडूमध्ये 23 धावा केल्या आहेत। यानंतरच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचंय आणि जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। प्रवीण येतात बॉलिंग करण्यासाठी, 12 बॉल 12 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। रवी अमोल क्रिकेट रसिका आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे या बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून। संदीप कदम मेमोरियल स्पर्धेसाठी एक धाव तर तिकडे घेतली गेली, थोडीशी उसळी होती बॉलला आणि केवळ ढकलण्याचा प्रयत्न झाला कव्हरच्या दिशेने, तिकडे एक धाव कंप्लीट केली गेली। 11 बॉल 11 रन, सचिन रिवर्सचा चौकार त्यांचा लक्षात नाही होता, आता जो षटकार मारला स्क्वेअर लीगला तोही लक्षणीय होता।
अकरा बॉल अकरा कुलवटप्याचा बॉल परंतु तिकडे त्या प्रयत्नात विकेट येते महत्त्वाची असतील एक एक्शन आणि विकेट आली आहे दबाव थोडासा वाढेल दहा बॉल अकरा रन शुभम शेवते शेवते आलेत परंतु सचिन अजूनही एका बाजूला पाहायला मिळत आहेत या वेळेला अपील केलं गेलं परंतु धावही त्या ठिकाणी घेतली जाते धावसंख्येने एक ने भर पुढे जाताना पाहायला मिळते लेग बायच्या स्वरूपातील धाव सरांनी कळवली इकडे आणि धावसंख्या एक ने पुढे गेली आहे नऊ बॉल बाकी आहेत आणि दहा धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी कमबॅक होऊ शकतं आणि रवीकडे ती क्षमता आहे आणि त्या धाटणीचे चेंडू त्यांनी टाकलेले देखील आहेत धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल सदुसष्ट एक एक क्षण महत्वाचा इकडनं ओहो एफर्ट चांगले होते जरूर कॅच नाही झाली परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय समीकरण बदलेल सात बॉल आणि आठ रन मॅच जिंकण्यासाठी आठ धावांची आवश्यकता सात चेंडू बाकी आहेत रवीचा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने झाला आणि तिकडे क्षेत्ररक्षक आलेत पहिली धाव घेतली गेली आणि एका जवळ समाधान मानावं लागतं मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये रवीने चांगली बॉलिंग टाकली केवळ पाच रन खर्च केलेले आहेत अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे सहा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता रवीने दोन्ही ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली अडुसष्ट धावा धावफलकावर क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत आणि ही एक मानाची स्पर्धा आहे एक मोठी स्पर्धा आहे रणनीतीने खेळावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही बाजूचे संघ झुंज देताना पाहायला मिळतील एका बाजूला सचिन आहेत एका बाजूला शुभम आहेत आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं येत आहेत आकाश आकाश चांगली कामगिरी करावी लागेल ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते मग बॅटिंग मिळू दे बॉलिंग मिळू दे फिल्डिंग मिळू दे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची संधी मिळते मैदानात कोणालाही उतरायची संधी मिळत नाही आहे अकराच खेळाडू मैदानात उतरतात अकराच का तर आज मी त्या अकरामध्ये का आहे दाखवून देण्याची वेळ सर्वांनाच आली आहे सचिनला आली आहे शुभमला आली आहे आणि त्यातल्या त्यात आकाश जर का इकडे आकाशने चांगली ओव्हर टाकली मॅच जिंकून दिलं त्यांच्या नावाचा दबदबा होईल
पहिला बॉल तो समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि तिकडे मिक्स स्पीडला बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. अशा वेळेला एक एक धाव खूप महत्त्वाची असते आणि इकडे अति घाई संकटात नाही. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात खेळाडू होत आहेत धावबाद. मॅच जिंकण्यासाठी पाच बॉल पाच रन विकेट गेलेली आहे म्हणजे सहा विकेट गेल्यात. विकेट गेल्याचा दबाव एस के स्पोर्ट्स फाउंडेशनवर असेल आणि आकाशला ही संधी आहे. पाहूया पाच बॉल पाच रन मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. पाहूया आणखी एखादी सुपर ओव्हर पाहायला मिळते का. बॅटिंगसाठी येत आहेत हॅरिस हॅरिस हरीश यावेला बिग हिट. पाहूया किती लांबवर जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि रेडीच नव्हते कॅचसाठी. एक एक चुकी मात्र मॅच मध्ये प्रतिस्पर्ध्यांना घेऊन येते. त्यांनाही असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेल्या. वाऱ्याच्या जोताने बॉल पुन्हा मैदानात आतमध्ये आला. कॅच सुटली आणि तिकडे दोन धावा आल्यात. म्हणून तर म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. चार बॉल आणि तीन धावांची आवश्यकता. एक संधी निर्माण केली होती आकाश यांनी परंतु सचिन काय खेळलेत आतापर्यंत. बारा चेंडूमध्ये 25 धावांची खेळी त्यांनी केली आहे. चार बॉल आणि तीन धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. याही परिस्थितीमध्ये मॅच सोडायची नाहीये हेच मात्र या ठिकाणी एम एस स्पोर्ट्स कोंडवा करतायत. पुढच्या दोन्ही टीम रणनीत्या बनून तयार राहत जशी मॅच संपेल लगेच मैदानात जायचंय. यावेळेला जर पाहिलं तर ओहो हो मॅच आपली रंगत्ता सोडायला तयार नाहीये. डॉट बॉल पुन्हा येताना पाहिला मिळतोय. वा आकाश वा मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलंय. कधी जर पाहिलं तर मॅच एम एस स्पोर्ट्स कधी एस के फाउंडेशन यांच्या बाजूने जाताना पाहिला मिळत आहे. बॉन केजी स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य दिव्य आमदार चषक स्पर्धा अर्थातच संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड पुणे. तीन बॉल तीन रन. एका बाजूला जर पाहिलं तर सचिन आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आणि आक्रमण सीमारेषेच्या पार मात्र चेंडूला पाठवताना पाहायला मिळत आहे. सचिन मॅच जिंकून देताना पाहायला मिळत आहेत. वा सचिन आणि विजय होताना पाहायला मिळतोय तो या ठिकाणी एस के स्पोर्ट्स फाउंडेशन. दोन्ही टीम एकमेकांशी आपल्याला हस्तांदोलन करायचंय. दोन्ही टीम एका रांगेत दोन्ही टीम आतमध्ये जी फिल्डिंग करते ती बाहेर जाणार आहे आणि दुसरी टीम त्यांच्याशी हस्तांदोलन देखील करणार आहे. तर पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीम सज्ज राहा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता घोषित केला जातोय. चौदा बॉलमध्ये 31 धावांची खेळी सचिन यांच्या माध्यमातून केली. दोन विकेट देखील घेतलेल्या आहेत. तर स्वाभाविक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सचिन यांनाच जाणार आहे. या सचिन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहत आहे. सन्माननीय सतीश भाऊ कुटे साहेबांना विनंती असेल. या भाऊ आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. सतीश भाऊ कुटे सन्माननीय सतीश भाऊ कुटे यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय.